जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा शहर सोलापुरात दोन्ही दाम्पत्यांचा एकाच ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना व उमाई सामाजिक बहुद्देशीय संस्था सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ श्री कांचना यन्नम यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले, अशी माहिती ज्योती वाघमारे यांनी दिली. स्त्री शिक्षणाची स्फूर्ती नायिका क्रांतिज्योती सावित्रीमयी फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आम्हा सगळ्या सावित्रीच्या लेकींचं मनापासून अभिवादन आणि मानाचा मुजरा. आज आम्ही सर्वजण कास्ट्राईब शिक्षक संघटना, उमाई बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि बहुजन शिक्षक पतसंस्था आणि सोलापुरातील सर्व पुरोगामी फुले शाहू आंबेडकरवादी नागरिक आणि विचारवंतांच्या वतीनं सोलापूरच्या महापौरांना सोलापुरामध्ये क्रांतिबा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती स्त्री शिक्षणाची स्फूर्ती नायिका क्रांतिज्योती सावित्रीमयी फुले यांचा पूर्णाकृती पुतळा सोलापुरात उभारावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं. कारण आज जे कोणी महिला म्हणजे आदरणीय महापौरताई असतील किंवा देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या प्रतिभाताई पाटील असतील किंवा अंतराळवीर कल्पना चावला असेल किंवा पी व्ही सिंधू असेल, या सगळ्या महिला आज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत. कारण सावित्रीमाईनं आमच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. सावित्रीमाई म्हणजे क्रांतीची आणि शिक्षणाची मशाल होती. आज जर सगळ्या महिलांच्यावरती फुलं बरसत आहेत याचं कारण एकच की सावित्रीमाईने अंगावरती शेणा दगडाचा मारा सोसला. आणि आज जर सोलापूरचं एका दृष्टीने सुदैव म्हणावं लागेल की सलग 3 टर्म महिला महापौर सोलापूरला मिळालेले आहेत, परंतु तरीसुद्धा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा सोलापुरात नाही आहे याची खंत आम्हा सर्व सावित्रीच्या लेकींना वाटते. त्याच्यामुळे आम्हा सर्वांचं त्यांना आग्रहाची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे की महात्मा फुलांचा आणि सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा. त्याचबरोबर सोलापूरकरांना ते 12 जानेवारी उमाई बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही राष्ट्रमाता जयंती उत्सव साजरा करतोय. 5 जानेवारीला महाविद्यालयीन मुलींची वेशभूषा स्पर्धा होती आहे. 9 जानेवारीला महिलांचं आरोग्य तपासणी शिबिर होत आहे. आणि 12 जानेवारीला ज्यांनी क्रांतीचा यलगार देशभरात बुलंद केला ते लोकशाहीर संभाजी भगत यांचा कार्यक्रम सोलापुरात होतोय. तर या 3ही कार्यक्रमासाठी सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद लाभावा अशी मी विनंती करते. धन्यवाद.